नाही पडलं, लांब पडलं. ठीक आहे, इकडे छोटा रोप आहे, झाड मेलं, जोरात पडलं पण मला शूट करता आलं नाही, कॅमेरा चालू करता करता तो पडला. तिकडे जरा सांभाळू ना, तिथे छोटं रोप आहे, तिकडे छोटं रोप आहे ना म्हणून. सगळं सुकलंय बघा ना, चांगलं उत्पन्न देत होतं आणि बंद झालं. कोकणी माणूस ना जिद्दीने उभा राहतो, झाड मेलंय असे अनेक झाडं मरतात. निसर्गाचा एक नियम आहे, कितीही गरीब असू दे, कितीही श्रीमंत असू दे, तो आलाय तो जाणारच आहे. हे चक्र आहे, कधी थांबणार नाही. तसंच निसर्ग आहे, हे झाड आहे, त्याचं जीवन जगणार आणि ते जाणार. जसा माणूस आहे आज आहे, उद्या ते हे जग सोडून जाणार, तसं हे झाड पण जाणार आहे. कोकणी माणूस आहे ना कधी खचून जात नाही. झाड मेलं तर तो अजून दोन झाडं लावेल पण आत्महत्या करणार नाही. निसर्गाच्या नियमाला आपण बदलू शकत नाही. हे बघा इथे पण काजू लागले आहेत, हे काजू आपल्याला घ्यायचे नाहीत. हे बघा, हे बघा, हे लावलं गेल्या वर्षी आपण लावलेला व्हिडिओ बघा तुम्ही, आपण व्हिडिओ बनवलेला तो काढून घेऊया. हे आपल्याला नको आहे. आणि हे जे झाड दिसत आहे ना काजूचं, हा एवढाच पट्टा खालचा जिवंत आहे, वरचा मेला, कारण की याला दोन फांद्या फुटल्या आहेत. तिथे तुम्हाला दाखवतो, हे बघा, हे आपण काजू काढून घेतलेले आहेत. हवा पडला जीव जळतो, हे झाडं कापतायत ना, जीव जळतो करणार काय. आणि इथे किडा मारण्यासाठी आपण पाणी आणलं होतं, तर याच्यामध्ये पाणी आहे का बघूया. हा हे बघा, हे पाणी आहे. तर यांना सांगितलं ड्रम भरून ठेवा, कारण की किडा मारण्यासाठी आहे ना पाणी गरजेचं आहे. नाही पडलं, लांब पडलं. ठीक आहे, तीच भीती होती की हे आपल्याला वाचवायचं आहे ना नवीन रोप. आपल्याला एक वर्ष मागे जायचं नाही अजून, कारण की भविष्यामध्ये पुन्हा अशी रोपं होतील की नाही गॅरंटी नाही. पुढच्या वर्षीचं काय, उद्याचं कोणी सांगितलं नाही तर पुढच्या वर्षीचं आपण काय सांगणार. बारीक 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 आहे ना, छोटे तुकडे करून घेतोय आपण, कटिंग करून घेतोय, उचलायला बरं पडेल. आम्ही या झाडाखाली बसून जेवायचो, आमची आठवण राहिली फक्त. एक आहे की आयुष्यामध्ये फक्त आपल्या आठवणी राहतात, गेले दिवस राहिल्या आठवणी. या झाडाखाली वडील, मी, भाऊ, बायको, आम्ही सर्व असं बसून जेवायचो. वरती चढलाय बघा, वरती चढून ते आता बांधणार आणि त्याच्यानंतर खाली ओढणार, कारण की यांना ते कापताना अंगावर येऊ नये म्हणून ते ओढावं लागतं पुढे. पुढचं अजून एक कापायचं आहे, म्हणजे आतापर्यंत आपण वरती एक कापलं, इथे एक कापलं, दुसरं, हे तिसरं आणि चौथं. सकाळी आपण 9 दरम्यान आलो, 9:30 दरम्यान, आता 11 आलेत, 10:45 आलेत. बघा असं ओढणार आहे. मग आपल्याला झाड कापायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं पेट्रोल, मशीन, ऑइल, त्याचबरोबर टुट्टी ऑइल पाहिजे, ही दोरी पाहिजे आणि एक दोन मंडळी एक्स्ट्रा पाहिजे. तुमचे 2 जास्त गेले तरी चालेल, पण सेफ्टी पहिली महत्त्वाची.
पुढे ऑइल टाकतोय, मागे पेट्रोल टाकर ना, गुड टाकायचं. ज्या दिवशी आहे ना कोकणामधून मधमाशे संपेल ना, तर त्या वर्षी म्हणजे तेव्हापासून आंबा काजू लागवड बंद होणार. कारण की मधमाशी आहे तरच उत्पन्न वाढणार, नाहीतर नाहीच वाढणार कुठे. आपण म्हणतो की थंडी आली तर चांगला मोहर येतो, तुरा येतो, फूल येतो, पण एक सांगतो, फूल येण्यासाठी मधमाशीची गरज आहे. इकडचा परिसर आता बरोबर दिसत नाही आहे, सवय झाली होती झाड बघायची. तो राहील नाही तर पण बघा ना पानं कशी सुकली आहेत, म्हणजे झाड बघा कसं सुकलंय, बेकार सुकलंय हे. नको असलेली झाडं पटकन काढून घ्यायची, म्हणजे सुकलेली जी आहेत मेलेली आहेत ती लगेच काढून घ्यायचं, तो पडेल त्याची वाट बघू नका, कारण की तुम्ही एक वर्ष थांबताय त्यामध्ये. एक वर्ष मागे जाणं म्हणजे आहे ना तुमचं उत्पन्न खूप घटू शकतं त्यामध्ये. लोक म्हणतील हे बरेच जण म्हणजे एक वर्षात काय होतं आहे, पण एक वर्षामध्ये खूप काही होतं आहे. लॉकडाऊनमध्ये ज्यांनी आंबा काजू लागवड केली आहे ना, म्हणजे काजूची, आंब्याला अजून टाईम आहे, पण काजू ज्यांनी लागवड केली आहे त्यांना आता उत्पन्न यायला लागलं आहे. जे लॉकडाऊनमध्ये गावी अडकले, जमिनीचं महत्त्व समजलं, तर त्या लोकांनी लागवड केली आणि आता उत्पन्न घेत आहेत. अशी बरीच उदाहरणं आपल्या इकडे आहेत. आणि त्या दिवशी आपण जो किडा मारला होता ना, तर ते झाड बरेच किडे होते त्याच्यामध्ये, ते झाड एकदम असं एकदम लालसर आणि काळसर झालं आहे, हे पण सुकायला लागलं आहे. पण देवाच्या म्हणजे देवाकडे प्रार्थना करतो हे झाड वाचलं पाहिजे, कारण की ह्याला चांगलं उत्पन्न मिळत होतं आम्हाला 10-20 किलोच्या वरती, कमी नाही. जुनं झाड आहे बघा, मगाशी मी म्हटलं ना की कोकणामधून मधमाशी नाहीशी झाली म्हणजे संपले, तर हे जे फुलं दिसत आहेत ना हे कधी येणार नाही. आणि खरं आहे ते की तुम्हाला हे जे फुल येण्यासाठी आहे ना मधमाशी महत्त्वाची आहे, आंब्यासाठी काजूसाठी. थंडीवर अवलंबून नाही आहे हे, प्रत्येकाची सायकल आहे, एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यातलं एक तरी ढासळला ना तर संपलं. झाड उंच व्हायला 25 वर्ष लागतात, पण तोडायला 5 मिनिटं पण नाही लागत. लगेच पडणार आहे झाड. एवढं मोठं झाड आहे, कॅमेऱ्यामध्ये किती छोटं वाटतं आहे. थोडं आता आपण कलर मारून घेतला आहे जेणेकरून आतमध्ये किडा जाऊ नये म्हणून. असं हाताबरोबर लगेच काम करून घेतलं ना तर सगळ्यात उत्तम आहे, म्हणजे पुढचा खर्च आहे ना तो तुमचा वाचेल. म्हणजे हे झाड वाचलं तर दोन काय ना हो, म्हणजे 1 किलो 2 किलो जरी दिलं तरी भरपूर आहे, पण एवढं देणार नाही आता. 1 किलो दिलं तर जमतेम, पण वाचवण्याचा प्रयत्न करूया आपण. त्याला पण मारूया तिथे, हां थोडं बाजूने ओतून पण टाकूय. मी लिक्विड आणलं नाही, लिक्विड आणलं असतं ओतून ठेवलं असतं बरं झालं असतं. मार मार, हां बरं झालं बरं झालं. आता ही फांदी तोडली आहे ना, ही सुकलेली आहे पूर्ण, म्हणून आता कटिंग करून घेतलं. आता याला कलर मारून घेतो जेणेकरून अजून आतमध्ये किडा जाणार नाही आणि हे झाड मारणार नाही. सुकली आहे पूर्ण फांदी. ला
तर मंडळी आता आमचं काम झालेलं आहे, आता निघतो. हो चला हा जेवण घ्या. आता कटिंग करून झालेलं आहे मस्तपैकी आणि आता एक वाजून गेलेलं आहे, तर आता आम्ही निघतोय. काम झालं आहे, चार जे काजूची झाडं होती मेलेली ती आता कट केलेली आहे. आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे, घरी निघतोय. आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. पण त्या अगोदर असंच तुम्हाला सांगतो की अशी झाडं मिळाली असेल कुठली काजूची किंवा अन्य कुठली तर पटकन काम करून घ्या, कारण की नंतर आहे ना लेबर वगैरे भेटत हा मोठा इश्यू आहे. तीन तासाचं काम होतं आणि इथे मस्तकी साफसफाई करून घेतलेली आहे. मग अशी असा वरती गेलो, असा जाऊन असा खाली आलो आपण. असं कितीही काम केलं तरी बघा पातेरा भरपूर पडलेला आहे. चला आता निघूया आणि आता लांजाला पण जायचं आहे. आपली जुनी मशीन जी आहे झाडं कापायची जी आता आपण वापरतो आहे ती आणायची आहे, जुनीवाली. आणि नवीनवाली जी आहे त्याचं बटनाचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, ते थोडंसं रिपेअर करून आणतो. कुठली मशीन कधी कामाला लागेल सांगता येणार नाही. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. आणि मित्र तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.